मॅडम या मुंबईचे कार्याध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे नितीन कदम साहेब आणि आमचे तालुका अध्यक्ष माननीय मोरेश्वर मोहिते साहेब, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांनी हे कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्याला दिलं, त्या आमच्या मीनाताई गावड, शिंदताई कदम, दीप्ती शिंदे या आमच्या महिलांच्या निरीक्षक आहेत या जिल्ह्याच्या, आणि शीतलताई कदम, त्याचप्रमाणे ज्योती जुईकरताई यांच्या निमंत्रणावर आज आपण या ठिकाणी जमला. खरं म्हणजे हळदीकुंकू हे निमित्त मात्र आहे, पण महिलांचं सबलीकरणचा जो कार्यक्रम आहे, सक्षमीकरण आणि सबलीकरण, हा सात प्रतिसाद हा जो कार्यक्रम आहे, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रवादीचे नेते, महाराष्ट्राचे सचिव आणि सिद्धिविनायकचे माजी ट्रस्टी, 52 ठिकाणी हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुकावाईज झालेला आहे, आणि हा 53 कार्यक्रम आज आम्हाला करायचं भाग्य आणि करायचा योग या ठिकाणी नितीन कदम साहेबांनी दिल्याबद्दल, त्याबद्दल मी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. हा कार्यक्रम आपण पाहावा, खूप सुंदर कार्यक्रम आहे. 52 ठिकाणी त्यांना एवढी जाग मिळाली त्या कार्यक्रमाची की हा काय कार्यक्रम आहे. तर त्यासाठी स्वतः आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुब्रताई सुळे यांनी त्यांना बोलवून घेतल्याने माणसा हा कार्यक्रम बारामतीमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे हेही त्यांना निमंत्रण त्या ठिकाणी दिलं आहे. आणि आज त्या कार्यक्रमासाठी खास अजितदादांचा मुलगा पार्थ पवार यांनी त्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं, तर त्यांच्याही पार्थ पवार यांनी खास एक अजितदादांची पी आहे तेही या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहे, त्यांना हा कार्यक्रम पाहण्यासाठी त्याही या ठिकाणी येणार आहे. तरी असो, आजचं या ठिकाणी तृप्तीदाई आतिसकर या वेळ काढून या ठिकाणी एका फोनवर हा कार्यक्रम काय आहे त्या बघण्यासाठी आणि स्वतः ऐकण्यासाठी या ठिकाणी आल्यात. त्यांचं मी या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन जुईकर मारुती या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील आणि 5 मिनिटाच्या अवधीत या ठिकाणी उद्घाटनीय भाषण, 5 मिनिटाचं भाषण या ठिकाणी. त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याच्या कार्याध्यक्षा माननीय सौ जोहरा सय्यद याही या ठिकाणी आल्या आजच्या कार्यक्रमाला. मी त्यांचंही स्वागत शीतलताई कदम यांना विनंती करतो की त्यांचंही शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करायचं. त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांनी मार्गदर्शन करणार आहे सिद्धिविनायकचे माजी ट्रस्टी, महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे सचिव माननीय नितीन कदम साहेब यांचा मी शिंदेताईंना विनंती करतो, दीप्तीताई शिंदे आपण त्यांचं या ठिकाणी शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊ त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं.
राधिका पाल मैडम आ जाओ कम ये मैं आता अगोदर बोलो तो कि हाँ अजित दादा ने कही हाँ क्या राधिका पाल या पलानी पलानी मैडम यही खास या कार्यक्रमाला कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले आहे मी मीना गावंड यांना विनंती करतो की त्यांनी त्याचप्रमाणे दुसरे आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं याचा मी खरंच खूप भाग्यवान आहे. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण. आज खरोखरच महिला सबल झालेल्या आहेत, महिला सक्षम झालेल्या आहेत. कारण आज इतक्या धडाडीने त्या महिला घराबाहेर पडत आहेत आणि स्वतःच्या पायावर काही ना काहीतरी करून उभ्या आहेत. आणि मला असं वाटतं की आता हे जे आता आपलं महाआघाडीचं सरकार आहे आणि त्या महाआघाडीच्या सरकारामध्ये तर आणखीनच आपल्या या महिला सबल होतील आणि सक्षम होतील अशी मी आशा व्यक्त करते. आणि आज आपण मला इथे कारण मला आता राणेसाहेबांनी सांगितलं की आपल्याला 5 मिनिटाची वेळ आहे, पण पुढील कार्यक्रमासाठी फार आपल्याला उत्सुकता लागलेली आहे. ऑलरेडी कार्यक्रमाला उशीर झालेला आहे सुरुवात व्हायला, त्यामुळे मी फार वेळ घेत नाही. आज मला इथे खरंच आमंत्रण दिलं आणि कृतकृत्य केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते, धन्यवाद. एवढं बोलून मी माझे काही शब्द संपवते. जय हिंद, जय महाराज. एवढं सुंदर त्या मुलांना मार्गदर्शन केलं की खरोखर म्हणजे सुरुवात करायला फार वेळ झालाय. खरं म्हणजे 7 वेळ होती आपली. हां, तरी मी मंचावरतील सगळ्या पाहुण्यांना निमंत्रितांना विनंती करते की त्यांना घेऊन खाली स्टेजवर आपल्याला स्टेजच्या खाली राजाजी दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट त्यांचं हे होते.
आता हा फोटो काढ. Come on.